नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहे सुक्की चटपटी मच्छी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य ही मच्छी आहे, बघा मी अशी सोलून घेतलेली आहे चांगली, बघा त्याचं ही अशी काढायची, बघा मी ठेवली दाखवायला, बघा तोंड आणि हे साईडचं पूर्ण साफ करायचं, पूर्ण निघतं बघा, याचं तोंडाचं भागाचं पूर्ण घाण निघालेली आणि शेपटी निघालेली। अजून एक दाखवते, हे मच्छीचं तोंड पकडायचं आणि असं तिरकं थोडंसं करायचं, म्हणजे जे पोटाची जर घाण काय असेल तर निघून जाते, आणि ही शेपटी, हिला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवायची, बघा चोळून चोळून, कारण मीठ असतं, सुकवलेलं असतं, खालची रेती वगैरे असते, तर चांगलं चोळून धुवून घ्यायचे। 2 ते 3 पाण्यानं बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ, आपल्याला थोडीशी हिंग पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि जिरे धने पावडर आणि तेल लागणार आहे। मी पॅन गरम करत ठेवलं आहे, बघा त्यात आपण तेल टाकूया। छोटे 2 चमचे तेल टाकलेलं आहे, बघा जास्त तेल टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं आणि चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता मी गॅस बारीक करते एकदम, त्याच्यामध्ये बघा 1 चमचा हिंग, 1/2 चमच्याला बी थोडीशी कमी आहे बघा हळद, तिखटाप्रमाणे लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, आता ही मी नवीन रेसिपी बी टाकलेली आहे, आणि जिरे धने पावडर। आता ही जी मच्छी आपण जी घेतली होती 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुतलेली आहे चांगली, तिचं बघा पाणी पूर्ण नितळून घ्यायचं। चांगलं हलवून घ्यायचं बघा, असं एकदम कडक भाजायचं। आता गॅस थोडा फास्ट करते मी, हे सगळं बघा एकसारखं हलवून घेतलेलं आहे। आता बघा ह्या मच्छीला ना मीठ असतं, त्यामुळे ना थोडंसं मीठ कमी टाकायचं, तर काही एवढंसं घेतलेलं आहे, थोडं मीठ टाकायचं आणि एकदम कडक भाजायचं। बघा आता गॅस बारीक करते, आणि कडक भाजल्यानंतर नाही वरण भातावर, म्हणजे जेवणाला तोंडी लावायला पण चांगली आहे रेसिपी, खायसाठी एकदम टेस्टी लागते, चवदार लागते। मी सुकटची पण रेसिपी टाकलेली आहे, बघा ही एकसारखी मी 7 मिनटं झालं हलवत राहिलेली आहे, आणि बारीक गॅसवर हलवायचं, कारण आपण जे चटणी मीठ टाकतो ना जरा ठसकतं। तर बघा ही आपली रेसिपी झालेली आहे। जर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।